ज्या गावामध्ये 50 लाख 25 लाख भेटत नव्हते त्या गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये 8-8, 9-9 कोटी रुपये दिले साहेब. हे माझ्या मतदारसंघात आहेत आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले 6 गावं विस्थापित झालेत. परंतु दुर्दैवाने साहेब एक थेंब सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही. साधी एक वीट जरी ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भगरे असेल, उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार एखादी वीट जरी या वेळेच्यात लावली असेल मी आज राजीनामा देतो. आज आपल्या आशीर्वादाने मी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 7-8 कोटी रुपये ज्या गावामध्ये 50 लाख 25 लाख भेटत नव्हते त्या गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये 8-8, 9-9 कोटी रुपये दिले साहेब. माझा मी नम्रपणे सगळ्यांना आव्हान करतो की इतका निधी गेली 20 वर्षात जो निधी आला नाही साहेब तो निधी एवढ्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळेस मी दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं दुर्दैवाने का हा 15% निधी मी ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्या उद्धव साहेबाला मी 100 पत्र दिले साहेब. आपल्याला खरं नाही पटणार शेवटचं 151 पत्र मी साहेबांसमोर फाडलं आणि मला तुमचा निधी नको असं सांगितलं साहेब. पण जेव्हा आपलं सरकार बसलं त्याच्यानंतर 1 महिन्यातच मला तो निधी मिळाला साहेब. आणि साहेब मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की जल जीवन मिशन जो प्रकार आहे जल जीवन मिशन मध्ये उर्वरित जे 78 खेडी साहेब साहेब शेवटच मी थोडा 2 मिनिटं वेळ घेतो आपला जे आमच्या गावामध्ये 78 गाव आहेत नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या गावामध्ये पाणीच नव्हतं योजना नव्हती बायांना 4-4, 5-5 माझ्या माय भगिनींना 8-8 किलोमीटर पाणी घेऊन गावं लागायचं साहेब. या 78 खेडीमध्ये जल जीवन मिशन मधून मी 550 कोटी रुपये मंजूर केले आणि ती योजना आता शेवटच्या टप्प्यावर येते साहेब. त्याच्यात केंद्राचा पैसा आहे साहेब. आपण सांगितलं मला सुवात ज्या ज्या योजना तुला नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये न्यायची असेल त्या त्या योजना तू घेऊन जा. म्हणून साहेब आज जरी मला 2.5 वर्ष मिळाले करोनाचे 2 वर्ष गेले आणि आपल्या सानिध्यात आलो आपल्या आशीर्वादाने साहेब मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकलो साहेब हे या ठिकाणी मला सांगू शकतो. साहेब आपण मला एक दिवस बोललो होता की सुहास आपल्याला वैयक्तिक लाभ दिला गेला पाहिजे शासन आपल्या दारी तसंच आमदार सुद्धा आपल्या दारी गेला पाहिजे साहेब. त्याप्रमाणे साहेब मी 6 दवाखाने बनवले आणि 6 गाड्या बनवल्यात शासन आपल्या दारी त्या टाईप साहेब. मी 1 लाख चष्मे लोकांना मोफत वाटले साहेब. मी 50,000 डोळ्यांचे ऑपरेशन केले 25,000 शरीराचे वेगवेगळे ऑपरेशन केले 50,000 रेशन कार्ड काढून दिले साहेब. हे सगळं आपल्या आशीर्वादामुळे आपण केलेल्या मला सूचनेमुळे केलं साहेब. म्हणून मी आपल्याला साहेब ह्या सभेला बोलवलं की आपण जे दिलंय आपण ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला जे दिलंय आपण फायनान्स मिनिस्टर होता आणि मला माहिती साहेब की आपण आपल्याकडे पद जरी नसलं तरी जो आपला केंद्रामध्ये दबदबा आहे जो राज्यामध्ये दबदबा आहे एखाद्या मंत्र्याला आपण जर फोन करून सांगितलं की सुहासला ह्या खात्यातून इतके पैसे दे संबंधित मंत्र्याला सांगितलं ते मिळतात. म्हणून साहेब आपण मी आपल्याला सभेला विनंती केली आणि मी ह्या सगळ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आपले मी आभार मानतो की आपण आमच्या सभेला आला साहेब. साहेब एक छोटेसे 2-3 माझ्या मागण्या साहेब कारण जेव्हा वेळेस राजकारणामध्ये कुणीतरी मोठा नेता येतो दबंग नेता येतो ज्याचं प्रशासनामध्ये धक्त ज्याचं शासनामध्ये धक्त ज्याचं मंत्रिमंडळामध्ये धक्त त्याच्याकडे काही मागितलं नाही तर तो दिवस वाया जातो साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब माझ्या मनमाड शहरामधून रस्ता जातो आतापर्यंत कमीत कमी 200 ते 250 लोक अपघातामध्ये चांगले चांगले व्यापारी तरुण मेले साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब की आपण जर पीडब्ल्यूडी मिनिस्टरला सांगितलं तर ताबडतोब ह्या मनमाड शहराचा बायपास तयार होईल साहेब. आपण मला मी आपल्याला विनंती करतो की बायपास साठी आपण ह्या मनमाड शहराच्या आम्हाला मदत करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. MIDC चे मोठे मोठे उद्योग आणून द्यावा साहेब. आपण सगळं कन्व्हिनियन्स आहे इथे साहेब सगळ्या व्यापाऱ्यांना चांगली सुविधा आहे म्हणून आपण मोठमोठ्या उद्योगपतींना सांगावं अशी या ठिकाणी विनंती करतो साहेब. एक दुर्दैव आमच्या ह्या मतदारसंघातलं सांगतो साहेब गिरणा धरण हे माझ्या मतदारसंघात आहे आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले 6 गावं विस्थापित झालेत. परंतु दुर्दैवाने साहेब एक थेंब सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही. आपण म्हणतो की धरण उसाशी आणि कोरड घाशाशी अशी आमची पद्धत झालेली साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब का जो गिरणा उजवा कालवाय साहेब टाकळी मांजरे आणि नगाव साहेब आमची अशी परिस्थिती आहे आम्ही पोटच्या मुलासारखं पीक वाढवतो आणि ते जे शेवटचं जे पाणी साहेब ते आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आमच्या समोर आमचा मुलगा जसा घरातून बाहेर जातो त्याप्रमाणे ते पीक आमच्या समोर आमचं जळतं. कारण ज्यावेळेस आम्ही ते पीक लावतो त्यावेळेस आम्ही त्या पिकाच्या बरोबर स्वप्न सुद्धा आमचं त्यांच्याबरोबर लावतो. आम्हाला वाटतं पीक आलं की मी मार्केटला विकील परंतु साहेब दुर्दैवाने कधी दुर्दैवाने
कधी भाव मिळत नाही, दुर्दैवाने निसर्गाचा कोप होतो, दुर्दैवाने व्यापारी पळून जातो। त्यामुळे साहेब आमची एक विनंती आहे की हे मांजरे टाकळी मांजरे आणि नळगाव हे आपल्या खात्यात आहे साहेब, जलसंपदा खात्यामध्ये। आपण जर आमची एक मीटिंग लावली तर बंदिस्त जर पाईपलाईन दिली साहेब तर ताबडतोब आमच्या 15 ते 20 गावं सुजलाम सुपलाम होतील साहेब। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे जलसंपदा खात्यातलं साहेब हे एक आपण करावं साहेब। दुसरी छोटीशी विनंती करतो साहेब की जे गिरणा धरण आहे साहेब, या गिरणा धरणाच्या बाबतीत पांगंडावात कालवाय साहेब, कालवाडीसह जे इतर आमचे गाव आहेत साहेब, एक शेवटचं एक आवर्तन द्यावा साहेब। कारण साहेब हे गाव हे जेव्हा धरण बांधल्या गेलं त्यावेळेस आमचे गाव प्रस्थापित झाले, आजही आमचे गाव प्रस्थापित आहे साहेब। धरण आमच्या उशाशी आहे, आमची कोरड आमच्या घशाशी आहे। म्हणून साहेब आपण आपल्या खात्यातून आम्हाला एक शेवटचा आवर्तनाचं आरक्षण द्यावं आणि आमचं गाव सुजलम सुफलम करावं आणि आमच्या गावाचा आपण आशीर्वाद घ्यावा, अशी या ठिकाणी मी आपल्याला साहेब विनंती करतो। साहेब त्याच धरणामधून माळमाथ्यावरील शेरूळ हिसवळ हे जे काही इतर गाव आहेत साहेब, ह्याही गावामध्ये आपण एक आरक्षण आहे साहेब, एक शेवटच्या पाण्याचं। दोन पाणी मिळतात साहेब आम्हाला, तिसऱ्या पाण्याचं आरक्षण दिलं तर आमचे पिकं उभे राहतात, आमचे पिकं जिवंत राहतात आणि आमचे स्वप्न पूर्ण होतात साहेब। म्हणून मी आपल्याला नतमस्तक होऊन विनंती करतो आणि हा हे खातच जलसंपदा आपल्याकडे साहेब, त्यामुळे आपण हे करावं अशी विनंती करतो साहेब। झाडी धरणामध्ये इंदिरा गांधी आल्या होत्या तेव्हापासून काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत आश्वासन देत देत इथपर्यंत आणलं, परंतु हे जलसंपदा खात्याच्या अंतर्गत आहे साहेब। ह्या झाडी धरणाची जे शक्य होतं, मी सगळ्या नागरिकांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना विनंती करतो नम्रपणे की जो झाडी धरणाचा 25 वर्षाची जी अडचण होती ती अडचण मी सोडवली, पहिल्या पावसामध्ये झाडी धरणामध्ये पाणी पडल असे आपल्याला मी सगळ्यांना आश्वासित करतो। परंतु साहेब त्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करायचं साहेब, ते जर रुंदीकरण खोलीकरण झालं तर माझ्या 40 गावांना त्याचा फायदा होईल आणि आमचे शेते आमचे पिकं जिवंत राहतील। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की त्या झाडी धरणासाठी खोलीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी जलसंपदा खात्यातून आपण आपल्याला मदत करावी, अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो। खरं तर साहेब मला म्हणतील की साहेब सुहास अरे तू मला मागणी मागायला आणला की भाषण करायला आणलाय, परंतु साहेब मी आपले हात जोडतो कारण आपल्याकडे आजपर्यंत मी जे जे मागितलं त्या नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी, माझ्यावर ज्यावेळेस वाईट वेळ होती, मी जेव्हा अडचणीत होतो, मला जेव्हा इतर राजकीय त्रास देत होते, त्यावेळेस साहेब आपण मोठे भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले। मी मरेपर्यंत साहेब, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मरेपर्यंत ते उपकार कधी विसरणार साहेब। माझी बायको शेजारी उभी तिलाही विचारा, 2 दिवसांमधून तरी 1 दिवस आपला विषय आम्ही आमच्या घरामध्ये काढतो साहेब। त्यामुळे आपले उपकार साहेब। मला शिंदे साहेबांबरोबर गेलो त्यावेळेस माझ्या बरोबर कुणीच नव्हतं, त्या 40 आमदारांमधला एकच आमदार होता का स्वतः गाडी चालवत सुरतपर्यंत गेला, आणि ते फक्त आणि फक्त आपण केलेल्या माझ्या उपकारावर आपण केलेल्या माझ्या मदतीवर साहेब मी गेलो आणि मी मरेपर्यंत याची जाण ठेवील साहेब, हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित। आपण म्हणताना साहेब तुम्ही सांगाल ते तोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण त्याच टाईप साहेब असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, असे या ठिकाणी मी आश्वासित। खरं तर अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये अपप्रचार करतात, अनेक विरोधक ताईंच्या बाबतीमध्ये मत देऊ नका हे सांगतायत आणि त्याला दुर्दैवाने आपले काही लोक त्याला होला हो करतायत। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की एका तोंडी 10 तोंडी असतात, आपण आपल्या ताईचाच प्रचार करा। मला सांगा तुम्ही, ताई आल्या नाही ताई गेल्या नाही असे अपप्रचार चालू आहे। भगरे आला होता, भगरेनी कांद्याच्या निर्यात बंदीवर भगरेनी आंदोलन केलं, भगरेनी रेल्वेचं आंदोलन केलं, एनसीपी कधी आंदोलनाला उतरली? भगरेनी कधी या मनमाडच्या पाणी प्रश्नावर आंदोलन केलं? एनसीपीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे असंख्य अडचणी होत्या त्याच्यावर आंदोलन केलं? अरे माझी भगिनी भारतीताई, जर भगरे किती वेळा आला, ताई किती वेळा आली, भगरे किती वेळा 10 वेळा मौती लग्न कार्यात आली, ताई किती वेळा 10 वेळा लग्न कार्यात आली, ताईनी किती विकास केला, भगरेनी किती विकास केला, बीजेपीनी किती विकास केला आणि राष्ट्रवादीने किती विकास केला, तर मला अभिमानाने सांगावं लागेल की माझी ताई जास्त वेळा आली आणि माझ्या ताईनी भारतीताईनी जास्त प्रचार केला। मला दुसऱ्या अभिमानाने सांगावं असं वाटेल की आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली बीजेपीनी प्रवास केला, हे केलं, विकास केला, की एनसीपीनी विकास केला, का उभाठानी विकास केला? तुम्ही सांगा, तुमच्या अंतर्मनाला विचारा। देवेंद्रजींनी विकास केला,
आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी विकास केला, एक वीट साधी एक वीट जरी ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भगरे असेल, उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवार, एखादी वीट जरी ह्या वेळेस लावली असेल मी आज राजीनामा देतो आज। आणि मग का मतदान करायचं, का भगरेला मतदान करायचं, का एनसीपीला मतदान करायचं, का नाही बीजेपीला मतदान करायचं? म्हणून मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो, या भूलथापांना बळी पडू नका, या चुकीच्या जे काही व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडिया असेल त्याच्या भूलथापाला बळी पडू नका। आपलं भविष्य ताईला निवडून देण्यामध्ये आहे। जर तुमच्या वार्डात, जर तुमच्या जिल्हा परिषद गटात, जर तुमच्या गणात जर कमी मतं पडले तर तुमच्या विरोधामध्ये उभाटाचा सरपंच उभा राहील, उभाटाचा जिल्हा परिषद सदस्य उभा राहील, एनसीपीचा नगरसेवक उभा राहील आणि तुम्हाला प्रतिस्पर्धी तयार होतील, मेलेले राजकीय मेलेले जिवंत होतील। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या बूथ केंद्रावर, आपल्या गटात जिल्हा परिषदेच्या, आपल्या गणात, आपल्या नगरपालिकेच्या वार्डामध्ये आपण सगळ्या लोकांना बाहेर काढा। आपले काही भांडणं असतील वार्डातले, राष्ट्रवादी आपला आपली राष्ट्रवादी असेल शरद अजितदादांची, आपली शिवसेना असेल शिंदे साहेबांची, आरपीआय असेल, आपले जे काही वाद असेल ते वाद सगळे बाजूला ठेवा। एका मताने, एका दिलाने, एका विचाराने एकत्र या, मतदारांना बाहेर काढा। आपली अस्तित्वाची लढाई बांधवांनो, ही अस्तित्वाची लढाई ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या सर्व माझ्या बांधवांची आणि ह्या तुमच्या आमदारांची ही अस्तित्वाची लढाई बांधवांनो। बांधवांनो, मी ज्या ज्या वेळेस शिंदे साहेबांकडे गेलो असेल, ज्या ज्या वेळेस देवेंद्रजींकडे गेलो असेल, नांदगावचा विकास करायचा असेल, देवेंद्रजींनी वरती सुद्धा पाहिलं नसेल, सुहास कांदे विकासासाठी सही केली असेल। जर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून जर कमी मतं पडले तर मी देवेंद्रजीला काय तोंड दाखवू? बांधवांनो तुम्ही मला सांगा।